कुठे दिनांक 8/10/2021 रोजी वणी पोलीस स्टेशनला 482/2021 प्रमाणे भादवी 384/386 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी मनीष खाविया यांचे शिंपी गल्ली ते सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान त्यांच्या हॉलमध्ये त्यांचा सॅमसंग कंपनीचा ब्ल्यू रंगाचा मोबाईल चार्जिंगसाठी लावून ते आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. त्यावेळेस अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पाठीमध्ये दरवाजा कडी उघडून आत प्रवेश केला आणि त्यांचा कंपनीचा ब्ल्यू रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेला. चोरून गेल्यानंतर त्यांनी बघितलं येऊन तर घरातल्या लोकांना विचारपूस केली का माझा मोबाईल कोण कुठे आहे, तर त्यांना मिळून न आल्याने त्यांना त्यांचा संशय बळावला का आपला कोणतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला. त्यांनी पोलीस स्टेशनला आले, फिर्याद दिल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी त्या आजोबाच्या लोकांना विचारपूस केली त्यांचं कोणी संशयित मिळतं का. मग आम्ही तिथे आजोबाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता आम्हाला त्यांच्या वर्णनावरून एक संशयित आरोपी आम्ही तिथे मिळाला. त्याच्यानंतर एक आरोपीच्या मोबाईल डाटेवरून आम्ही सुरगाणे येथून त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, त्यानंतर आमच्या अडीस्थान मॅडम माधुरी कांगणे मॅडम, त्यानंतर आमचे डेप्युटी साहेब रायकवाड साहेब आणि आमचे राजपूत साहेब प्रभारी राजपूत साहेब यांनी एक 5 लोकांची कमिटी गठीत केली का सदर गुन्ह्याचा तपास होण्याकामी. मग त्यात आमचे उदय साहेब, आम्ही स्वतः, आमचे चेतन बागुल बच्छाव दादा असे आम्ही त्यांनी कमिटी स्थापन. मग आम्ही सदर आरोपींना अटक केली, त्यानंतर त्यांना दिंडोरी कोर्टात हजर केलं. माननीय न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींकडनं 7 मोबाईल आम्ही रिकव्हर केले आहेत.